सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे। त्या दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लादलेला आहे। लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने रेशन दुकानाच्या माध्यमातून जनतेला निदान दोन वेळचं खाता यावं या दृष्टीने मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र काही दुकानदार अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील जनसामान्याच्या तोंडातच धान्य काळ्या बाजारामध्ये विकण्याचा कुटील कारस्थान रचत असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीचं धान्य प्रत्येक कार्डधारकाला देणं बंधनकारक असताना केवळ राज्याचं किंवा केंद्राचं धान्य जनतेला देऊन एक धान्य काळ्या बाजारात विकून स्वतःची तुंबडी भरण्याचा उद्योग काही दुकानदार करत असल्याच्या तक्रारी येत आहेत। संभाजी आरमारचं याबद्दल असं म्हणणं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालावं आणि अशा प्रकारे जनतेच्या तोंडातील घास पळवण्याचा किंवा जनतेच्या धान्यावर दरोडा टाकण्याचा प्रकार जे रेशन दुकानदार करत आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि संभाजी आरमारच्या निदर्शनास असे रेशन दुकानदार आले तर संभाजी आरमार त्यांच्या स्टाईलने अशा दुकानदाराचा बंदोबस्त करेलच। मात्र कोरोना काळामध्ये रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारनं जिल्हा प्रशासनानं या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हा रेशनचा काळा बाजार थांबवावा, अन्यथा संभाजी आरमारला या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागेल।